त्योहारों के चलते अन्न एवं दवाई मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने सभी अधिकारियों को सख्त सूचनाएं की हैं, जहां उन्होंने कहा कि 4 महीने से हमने सभी अधिकारियों को निर्देश दिए हैं कि जगह जगह साफ सफाई होनी चाहिए, ताकि गणेशोत्सव, नवरात्रोत्सव और दिवाली उत्सव के अवसर पर खाने का अधिकार अभियान के माध्यम से हमें स्वच्छ भोजन मिल सके। और सभी मंडलों को सूचित करते हुए उन्होंने बोला है कि महाप्रसाद से पहले अनुमति ले, अन्यथा कार्यवाही की जाएगी। महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ आपण 4 महिन्यापासून जे गणपती सुरू झाला, मग आता नवरात्र आहे, गौरीचा पूजा होता आणि त्यानंतर आता आपण पाहतो की दिवाळी येत आहे आणि त्याच्यानंतर आपलं हे सगळे सण आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता जे महाप्रसाद जिथे जिथे म्हणजे मंदिरामध्ये असेल, कुठेही असेल, ते हे सगळं आता आम्ही जरा त्याच्यामध्ये तपासणीच्या दृष्टिकोनातून आपण एक अभियान घेतलेलं आहे की स्वच्छ हायजेनिक फूड मिळायला पाहिजे लोकांना, प्रसादसुद्धा जे प्रसाद जे वाटप होतात ते सुद्धा हायजेनिक असणे हा गरजेचं आहे आणि स्वच्छता पाहिजे, जिथे ते बनवतात तिथेसुद्धा स्वच्छता असला पाहिजे। तर या दृष्टिकोनातून अभियान आमचं सुरू झालेलं आहे आणि तसं प्रकारचं परिपत्रकसुद्धा आपण काढलेलं आहे, सगळं अधिकाऱ्यांना डायरेक्शन दिलेलं आहे की हे कारवाई आता जरा कडक कारवाई झाला पाहिजे आणि लोकांना व्यवस्थित हे मिळालं पाहिजे आपला प्रसाद वगैरे, जेवण काय जे काय असेल। म्हणजे आमचं अभियान तेच आहे की राईट टू ईट, ह्या अभियानाखाली आमचं एकच मत आहे की आमचा FDA की जे अभियान आपण सुरू केलेलं आहे की स्वच्छता, हायजेनिक फूड, कारण की जर हायजेनिक नसेल, आता आजच सकाळी मी कुठेतरी वाचलं होतं का TV की आपल्याला कॅन्टीन म्हणजे जिथे MET कॅन्टीनमध्ये अळी आढळले म्हणजे जेवणामध्ये, तर त्या हा सुद्धा फार गंभीर बाब आहे आणि त्या दृष्टिकोनातून तशा प्रकारचं सूचनासुद्धा मी दिलेल्या अधिकाऱ्यांना की काय आहे बघा आणि तसं प्रकारचं असेल तर ते कॅन्टीन बंद करावं लागेल आपल्याला। आणि हे सगळं म्हणजे जे जिथे स्वच्छता नसेल तिथे आम्ही कारवाई करणार, म्हणजे ते आरोग्यावर परिणाम होतो, लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो, जेवण करणाऱ्या लोकांवर आपला परिणाम होतो, जर व्यवस्थित हे जेवण नसेल, व्यवस्थित आपण जिथे जिथे मंदिरामध्ये आपण प्रसाद देतो, कुठे कोणतंही मंदिर असेल त्या तिथे आम्ही जरा तसं प्रकारचं आम्ही सगळ्यांचं मीटिंग घेऊ मंदिरामध्ये, त्यांना सांगू की स्वच्छता आपण ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून प्रसादसुद्धा स्वच्छ प्रसाद लोकांना मिळाला पाहिजे। कारवाई तर करावं लागेल, परवानगी घेऊनच त्यांना करावं लागेल, परवानगी घेतल्याशिवाय काय, ते कायद्यामध्ये जे आहे ते नियमाप्रमाणे झालं पाहिजे आणि त्या नियमावर आम्ही कारवाई करू।